नमस्कार. ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मनुष्याचे जीवन बदलून टाकणाऱ्या ज्योतिषशास्त्रातील विविध योगांचा आपण अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आज आपण एका नवीन व महत्त्वपूर्ण योगाचा अभ्यास करणार आहोत. तो म्हणजे महाभाग्य योग होय. नावानुसारच हा योग फक्त भाग्यवंतांच्याच पत्रिकेत तयार होतो. हा पत्रिकेतील अत्यंत शुभ आणि तितकाच दुर्मिळ असा योग असून जातकाला सुखी व समृद्धमय आयुष्य प्रदान करण्याची शक्ती त्याच्यात आहे. आपल्या देशात असे अनेक व्यक्तिमत्व घडून गेलेली आहेत की अत्यंत विपरीत परिस्थितीतूनही त्यांनी नेत्रदीपक असं यश कमवलेलं आहे. तेही अशा क्षेत्रात की ज्या क्षेत्राचा त्यांच्या परिवाराशी दूर दूरपर्यंत काडी मात्राचा संबंध नव्हता. बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत घालवूनही व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वावर एखादा मोठा व्यावसायिक होतो, सरकारी उच्च पदावर विराजमान होतो, एखादा लोकप्रिय व्यक्ती होतो, उत्तम संघटक होऊन राजकारणातील महत्त्वाची व्यक्ती होतो. याची अनेक उदाहरणं आपल्या देशात घडून गेलेली आहेत. सर्वांची कारणं किंवा अशा व्यक्तिमत्वाच्या पत्रिकेतील ग्रहयोग वेगवेगळे असू शकतात, मात्र असे यश पत्रिकेतील महाभाग्य योगामुळे मिळू शकत. जातक श्रीमंत अथवा गरीब यापैकी कोणत्या परिवारात जन्माला आलेला आहे, त्याची पारिवारिक पार्श्वभूमी काय, अशा कोणत्याही गोष्टीचा त्याचा संबंध नसतो. जातकाचे संपूर्ण आयुष्य सुखी समृद्धीमय करण्याची शक्ती या महाभाग्य योगात आहे. अशा जातकाने अगदी मातीही उचलली तर तिला सोनं करण्याची शक्ती त्याला या योगामुळे प्राप्त होते. असा हा महाभाग्य योग म्हणजे काय, पत्रिकेत तो कसा तयार होतो, त्याविषयी आपण आता माहिती समजून घेऊया. मात्र त्याआधी महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल. ज्योतिषशास्त्रातील बहुतेक सर्व योग हे पुरुष व स्त्रियांच्या पत्रिकांमध्ये समानरीत्या तयार होत असतात. म्हणजे पुरुष असो किंवा स्त्री असो, योगाच्या नियमांमध्ये बदल होत नाही, मात्र महाभाग्य योग त्याला अपवाद आहे. पत्रिकेत महाभाग्य योग तयार होण्यासाठी पुरुष व स्त्री दोघांसाठी नियम वेगवेगळे आहेत. समजा एखाद्या पुरुष जातकाचा जन्म दिवसा झालेला असेल आणि त्याच्या पत्रिकेमध्ये लग्नेश, रवी आणि चंद्र हे तिघ मेष, मिथुन, सिंह यासारख्या विषम राशीमध्ये विराजमान असतील तर अशा पत्रिकेमध्ये महाभाग्य योग तयार होत असतो. हे झालं पुरुष जातकांसाठी. स्त्री जातकांसाठी अजून वेगळा नियम आहे. समजा एखाद्या स्त्री जातिकेचा जन्म रात्री झालेला असेल आणि तिच्या पत्रिकेमध्ये
लग्नेश, रवी आणि चंद्र हे तिघे वृषभ, कर्क, कन्या यासारख्या समराशीमध्ये विराजमान असतील तर अशा पत्रिकेमध्ये महाभाग्य योग तयार होत असतो. अशा जातिका खूप मोठं भाग्य घेऊन जन्माला आलेल्या असतात, म्हणूनच त्यांच्या पत्रिकेत हा योग तयार झालेला असो. असे जातक अलौकिक कर्तृत्वाचे धनी होतात. ज्योतिषशास्त्रानुसार पुरुष व स्त्री जातकाच्या पत्रिकेत इतर योग तयार होण्यासाठी असलेले नियम एकच असतात, मात्र महाभाग्य योग तयार होण्यासाठी असलेले नियम हे पुरुष व स्त्री जातकांसाठी वेगवेगळे आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे रवी म्हणजे सूर्य हा ग्रह दिवसा प्रबळ असणारा पुरुष ग्रह आहे. याच्या नेमके उलट चंद्राचे आहे. चंद्र हा ग्रह रात्री प्रबळ असणारा स्त्री ग्रह आहे. एखाद्या जातकाचा जन्म दिवसा झाला आणि त्याच्या पत्रिकेमध्ये लग्नेश, रवी व चंद्र हे तिघ विषम म्हणजे पुरुष राशीत विराजमान असतील तर पत्रिकेत पुरुषत्वाचे गुण वाढीस लागतात. अशा पत्रिकेमध्ये रवी हा ग्रह सुद्धा खूप प्रबळ असतो, ज्याच्या त्या पुरुष जातकाच्या कर्तृत्वावर भाग्यावर खूप मोठा प्रभाव पडत असतो. यासारखेच एखाद्या स्त्री जातिकेचा जन्म रात्री झालेला असेल, तिच्या पत्रिकेमध्ये लग्नेश, रवी व चंद्र हे समराशीमध्ये म्हणजे स्त्री राशीमध्ये विराजमान असतील तर पत्रिकेमध्ये स्त्रीत्वाचे गुण वाढीस लागतात. पत्रिकेवर स्त्रीत्वाचा प्रभाव पडलेला असतो, ज्याच्या त्या स्त्री जातकाच्या कर्तृत्वावर भाग्यावर खूप मोठा प्रभाव पडत असतो. पत्रिकेत महाभाग्य योग तयार होण्यासाठी सर्व योगांना लागू होणारा सर्वसाधारण नियम म्हणजे ज्या ग्रहांमुळे योग तयार होत असेल ते ग्रह शुभ असायला हवेत. म्हणजे पत्रिकेत महाभाग्य योग तयार होण्यासाठी रवी व चंद्र हे ग्रह शुभ असणे अत्यंत आवश्यक आहे. दोघांपैकी एक ग्रह जरी अशुभ असेल तरी महाभाग्य योग तयार होणार नाही, किंवा तयार झाला तर त्याची शुभ फळं देण्याची शक्ती ही अत्यंत कमी असते. दोन्ही ग्रह अशुभ असतील तर महाभाग्य योग बनूच शकत नाही, उलट त्यापासून एखादा अशुभ योग तयार होऊन त्याची अशुभ फळं जातकाला मिळू शकतात. याशिवाय महत्त्वाचा नियम म्हणजे दोघांपैकी कोणत्याही ग्रहावर अशुभ ग्रहांची दृष्टी असता कामा नये. समजा एखाद्या ग्रहावर जर अशुभ ग्रहांची दृष्टी असेल तरी महाभाग्य योग बाधा पोहोचू शकते, त्यामुळे त्याचे फळ देण्याची शक्ती क्षीण होऊ शकते. पत्रिकेत महाभाग्य योग बघताना रवी व चंद्र यांचे बळ व त्यांच्या स्थितीचाही विचार करणं आवश्यक असतं. कुठल्याही कारणाने त्यात जराशीही बाधा निर्माण झाल्यास त्याचा परिणाम महाभाग्य योगाच्या शुभतेवर होत असतो. तसेच त्या ग्रहाचे बळ किती आहे यावरून महाभाग्य योगाचं बळ ठरत असतं. हे उदाहरणासह स्पष्ट करायचे झाल्यास समजा एखाद्या पुरुष जातकाच्या पत्रिकेमध्ये रवी मेष राशीमध्ये विराजमान आहे, त्यामुळे पत्रिकेत महाभाग्य योग तयार होत आहे. हा तयार झालेला योग रवी तूळ राशीत विराजमान असताना तयार झालेल्या महाभाग्य योगाच्या तुलनेत अधिक शक्तिशाली आणि अधिक लाभदायी असतो.
कारण मेष राशीमध्ये रवी हा ग्रह उच्चीचा, तर तुळ राशीमध्ये रवी हा ग्रह नीचीचा असतो. अगदी याच प्रकारे स्त्री जातिकेच्या पत्रिकेमध्ये चंद्र वृषभ राशीत विराजमान असताना तयार झालेला महाभाग्य योग, चंद्र वृश्चिक राशीत विराजमान असताना तयार झालेल्या महाभाग्य योगापेक्षा अधिक शक्तिशाली व अधिक लाभदायी असतो. कारण वृषभ राशीमध्ये चंद्र उच्चीचा तर वृश्चिक राशीमध्ये चंद्र नीचीचा होत असतो. याशिवाय पत्रिकेमध्ये महाभाग्य योग पूर्ण होण्यासाठी रवी व चंद्र यांची इतर स्थानातील स्थिती देखील बघणं आवश्यक असतं. या दोन्ही ग्रहांच्या पुढे व मागे असणाऱ्या ग्रहांचाही यावेळी अभ्यास केला पाहिजे. दोन्ही ग्रहांवर कुठल्या अशुभ ग्रहांचा प्रभाव तर पडत नाही हेही बघितलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला महाभाग्य योगाची खरी शक्ती आणि त्यापासून मिळणारी फळं समजू शकतील. महाभाग्य योग हा अत्यंत दुर्मिळ योग आहे, जो भाग्यवंतांच्याच पत्रिकेत तयार होतो. असे अनेक भाग्यवंत आपल्या देशात घडून गेलेले आहेत की ज्यांच्या पत्रिकेत हा योग होता. त्याचे उदाहरण द्यायचे झाल्यास कधी काही देशाच्या राजकारणात महत्त्वाचे व मानाचे स्थान असलेले मोरारजी देसाई आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची पत्रिका हो, या दोघांच्या पत्रिकेत महाभाग्य योग होता. पत्रिकेतील महाभाग्य योग त्याचा प्रभाव आणि त्याचं महत्त्व समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं. आजच्या भागात आपण इथे थांबवूया. पुढील भागात आपण नवीन योगाविषयी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आजच्या भागातील महाभाग्य योगाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका, कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनल सबस्क्राईब व मिळणाऱ्या लाईक्सवर चालते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक व शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावं. ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा. शुभम भवतु. धन्यवाद.